नमस्कार मित्रों, बंधु आनी भगिनीनों, मी संजय बेडिया गिरगावकर, मुंबई भारतीय जनता पार्टी का एक लहान कार्यकर्ता। मी आज एक असा विषय वंडी बोलणार आहेत, ते पक्षाच्या अंतर्गतचा विषय आहे। मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री मंगलप्रभात लोढा आमदार, चार टाइम आमदार झाले ते मलबार हिल विधानसभा मधनं। मित्रांनो, आज मला एक कार्यकर्त्यांचा फोन आलेला, आणि प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी कार्यकर्त्याचा मला फोन येतो, आणि तो मला मिस्टर लोढा बद्दल काय तरी बोलत असतो। लोढाची जबान एकदम खराब आहे हे मला स्वतःला माहिती आहे। आज एक कार्यकर्ता मलबार हिल विधानसभा मध्ये राहणारा 25 वर्ष जुना कार्यकर्ता, आज तो एक वैक्सीन सेंटर मध्ये तो त्यांची मुलगीला घेऊन गेलेला। त्यांना बघून लोढा, मंगलप्रभात लोढा आमदार, लाल पिला काला झाला आणि त्याने सांगितलं, ए जा इकडनं। अरे मी लोढाला विचारतो, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे का तुझा बापाचा कार्यक्रम आहे? बीजेपीचा कार्यक्रम मध्ये लोक जाणार नाही का? बीजेपी काय प्रायव्हेट लिमिटेड झाली आहे का तुझी? हा, तू किती कार्यकर्त्याला बडबड करत असतो, काय काय बोलत असतो? तुझे दोन स्वरूप आहेत, एक गोड बोलणं, एक एकदम घाणेरडा बोलणं। तू घाणेरडा कोणाबरोबर बोलतो? ते लहान असतात, लहान कार्यकर्ता असतात, तू त्यांना अवॉइड करतो। तुला तिकडनं काढायचं असेल त्याची इन्सल्ट करून, अरे कार्यकर्ता स्वाभाव स्वाभिमानी लोक कार्यकर्ता आहेत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता हे स्वाभिमानी कार्यकर्ता, हा कमळ बरोबर जुडलेले लोक आहेत, तुझ्या बरोबर नाही। मी तुला ओळखतो, तुझी नसणंच ओळखतो मी, तुझे तोंड कसे काय आहेत? तू एक नंबरचा लबाड माणूस आहे लोढा, कार्यकर्त्याची तू इन्सल्ट करू नकोस। तू काय तुला काय तुझ्या ढोक्यामध्ये काहीतरी आहेत का? तू काय आजीवन आमदार राहणार आहे? तू काय आजीवन अध्यक्ष राहणार आहेत? हा, अरे तू 24,000 कोटीचा मालिक असेल तर तुझा घरचा आहे रे, आम्ही कार्यकर्त्याला काय तू देणार आहेत का? आणि तो कार्यकर्त्याने मित्रांनो मला फोन करून सांगितलं, रडत रडत सांगितलं की संजय भाई, मी त्यांच्यावरती 20 ते 25 लाख रुपये मी माझे स्वतःचे खर्च केलेले आहेत। अरे लोढा आहे ना, हा वडापावचे पैसे काढत नाही, वडापाव भी कार्यकर्त्याचा खातो तो, ये गाव दो वडापाव लेके आओ ना, एक मेरे लिए भी लाओ ना। अरे तू 24,000 कोटीचा माणूस आहे, तू शेठ आहे। शेठ कोणाला म्हणतात माहिती आहे का तुला? अडाणीला म्हणतात, रिलायन्सला म्हणतात, बिर्लाजीला म्हणतात। तू हे वॅक्सिन देतो ना, तू तुझ्या विधानसभामध्ये वॅक्सिनचं वितरण करतोय, तुझ्या मतासाठी करतोय। तू सिनियर सिटीजनला तीर्थयात्रेवरती घेऊन जातो, तो तुझ्या मतासाठी घेऊन जातो। तू कधी पाहिलं आहे का बिर्लाजीनी केलंय, रिलायन्सवाल्यांनी हे सर्व काम केलंय? तू कुठला शेठ रे, तू कुठला राजा रे, तू कार्यकर्त्याची इन्सल्ट करणारा कोण आहे रे? शेकडो कार्यकर्ता परेशान आहेत, पक्ष सोडून घरी बसले आहेत, आणि वॅक्सिनसाठी तिथे जातात तर त्यांना हकालपट्टी करतो तो। हे लोढा, शांतीरी रा, तुला खात नाही आम्ही लोक। हे कार्यकर्ता आहे ना, हा पार्टीला जीव देतात, तुला जीव देत नाही। तुझ्याकडे आम्ही येतो का? पद नको तुझा पद रे, नको कॉर्पोरेशनची तिकीट आम्हाला रे। तू कोण आहे? तू देणारा कोण आहे? तू कोणाची ऍसेट आहे?
पक्षामध्ये एक दोन लोक तू त्यांचा चमचा आहे ना, फक्त तू तू त्यांची ॲसेट आहे, तू आमचा काही ॲसेट नाही. तू विधानसभामध्ये मलाड मालवणीबद्दल बोलला, हिंदू 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 करतो तू, आणि नंतर तू काय बोलला, तुला कोणी प्रश्न विचारलं, तू मराठी विरोधी माणूस आहे, तू काय बोलला, 90% मराठी माणसं मराठी माणूस माझ्या कंपनीमध्ये कामं करतात, तुला नोकरच पाहिजे का रे मराठी माणूस? हा आम्ही सिंपल लोक आहोत, साधारण लोक आहोत, तर तुला काय नोकर नोकर म्हणजे तू कामावरती ठेवलं म्हणजे तू मराठ्यांचा तू काय भला करतोय का रे? हा तू जैन समाजचा नेता आहे, जैन समाजचे किती लोक मला फोन करतात, काय केलं तू अनुप मंडलचा? अनुप मंडलचे लोक एवढे घाणडे बोलतात जैन समाजबद्दल, वैश्य समाजबद्दल, काय तुझा स्टँड मला सांग, काही स्टँड नाही तुझ्याकडे का? तुला जैन समाजला इथे गोल लावायचं आहे आणि तुला अनुप मंडलचे लोकांचे मतं घ्यायचे. अरे काय करणार, तू आजारी झालेला आहे, कमीत कमी कमीत कमी लहान कार्यकर्त्यांची व्हॅल्यू कर, इज्जत कर. तू हकालपट्टी करणारे कोण आहे रे? हा तुझ्या दम असेल तर यांना आमच्या जीवात काढून दाखव, हे माझ्या मनात आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं मनात आहे. तू किती वर्ष 4 आमदार आहे, मराठी बोलायला येते का रे तुला? हा तू मराठी बोलू शकत नाही, तू गिरगावचा आमदार आहे, शरम येत नाही तुला? लोक तुला विचारत नाही, हा तुला विचारत नाही का रे? हा तू पैसे नाही दाबवतो आम्हाला? किती पैसे दिले, कोणाला दिले तुम्हाला सांग की तू? अरे तू माझ्याकडे लोन घेऊन गेलेला आहे 8-8 लाख रुपये. हा कार्यकर्त्यांना बदनाम करतो, कार्यकर्ता ब्लॅकमेलर आहे, कार्यकर्ता एक्सटोशन करतात, कार्यकर्ता हे करतात, कार्यकर्ता ते करतात, ते छगडे लोक करतात ना, तसं कामं करतोय तू. सर्वांचं जाऊन कानामध्ये बोलतो, हा कार्यकर्ता असा आहे, हा कार्यकर्ता तसा आहे. कुठली लीडरशिप आहे रे? तू कुठला राजाचा मुलगा आहे रे? हा एक गुण नाही तुझे राजाचे. अरे मिस्टर लोढा, इंदिरा गांधी निवडणूक हारली. अरे लोढा, अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हारले. तू कोण आहे रे? बघ लोढा, कार्यकर्त्याची इन्सल्ट करायची नाही. आम्ही कार्यकर्ता पक्षाचे आहे, तुझे नाही. तू मुंबईचा अध्यक्ष आहे, तू आम्हाला हा कार्यक्रम मध्ये येऊ नका, हकालपट्टी कर, हे सर्व केलं तर चालणार नाही. कुठलाही कार्यकर्त्याला तू अपशब्द बोलला तर चालणार नाही. आणि मी कार्यकर्त्यालाही सांगतो, हिट का जवाब पत्थर से दो इसको उसी कार्यक्रम के अंदर, इसके बाप का कार्यक्रम नहीं है. हमारे दिल में है लोढा, हमारे दिल में नहीं है. आणि मी संघटनेचे वरचे लोकांना नम्र विनंती करतो, हे लोढांची वन साइड पॉलिटिक्स, कॉर्पोरेट पॉलिटिक्स यांच्यावरती बंदी छाना साहेब, परत नुकसान होईल.